विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूवर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याने उपस्थित केला प्रश्न, यापूर्वीही 3 ऑगस्टला घातपात करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। आरोग्य व्यवस्था नसल्याने पालघरमध्ये जुळ्या नवजात बालकांचा मृत्यू, उपचारासाठी गर्भवती माता आणि बालकांना घेऊन 3 किलोमीटरची पायपीट, प्रशासन सरकार कधी लक्ष देणार। मुसळधार पावसामुळे अडाण नदीला पूर, पुलावरून पाणी वाहू लागल्याने यवतमाळ दारव्हा मार्ग बंद, शेतीची कामे सुद्धा खोळंबली। गोसेखुर्दमधनं सुरू असलेल्या विसर्गामुळे वैनगंगा नदीला पूर, आष्टीलगतचा मोठा पूल गेला पाण्याखाली, जिल्ह्यातल्या दक्षिण भागाचा संपर्क तुटला। जळगावच्या मुक्ताईनगरमधल्या कुर्हा सरकारी दवाखान्याला ऐन पावसाळ्यात गळती, दवाखान्यातच साचलं पाण्याचं डबकं। शिर्डी रेल्वे स्थानकावर अज्ञात प्रवाशाकडनं केबिनची तोडफोड, तिकीट निरीक्षकासोबत झालेल्या वादातून तोडफोड केल्याचा अंदाज। आणि News18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट, नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या हुतात्मा स्मारक दुरावस्थेची जिल्हा पोलीस दलाकडून दखल, पोलीस अधीक्षकांनीच पुढाकार घेत पालटलं स्मारकाचं रूप।